आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू झाली आहेत. चिकोडी तालुक्यातल्या नंदी गावात आमदार गणेश हुक्केरे यांनी रस्त्याची आणि वेगवेगळी विकास कामं आज सुरू केली आहेत. त्यांच्या हस्ते वेगळ्या कामाचा शुभारंभही पार पडला. चिकोडी तालुक्यातील नंदी येथे गेले अनेक वर्ष रस्ता खराब आहे म्हणून नागरिकांनी जी मागणी केली होती त्या रस्त्याला चांगला मुहूर्त मिळाला. आमदार गणेश हुक्केरे यांनी मोठ्या प्रमाणात फंड उपलब्ध करून 4 किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विशेषतः शुभारंभही झाला. साखर कारखान्याला जाणारा जो मार्ग आहे तेथून बसवंत मंदिर असेल किंवा कोकणेमाळा फॅक्टरी रोड आणि त्या पुढचाही रोड डांबरी आणि मुर्मीकरणाचा करण्याचा निर्णय झाला. विशेषतः आज कामाला शुभारंभ झाल्यामुळे नागरिकांच्या मध्ये आनंद व्यक्त होतोय. गेले अनेक वर्ष लोक या रस्त्याची मागणी करत होते. या कामासाठी 75 लाखाचा निधी मंजूर झालाय. रामचंद्र मडिवाळे म्हणाले की या रस्त्याच्या कामासाठी आम्ही बऱ्याच वेळा अनेकांच्या मागणी केली पण पिता पुत्र आमदार खासदारांनी या रस्त्याकडे लक्ष दिलं आणि आम्हा सर्वसामान्यांच्या मागणीकडे लक्ष देणार चांगला रस्ता करण्याचा आज त्यांनी प्रयत्न सुरू केलाय. या रस्त्याचा शुभारंभ झाला त्यामुळे आम्ही सर्व नागरिक नंदीगावचे यावरती खुश आहोत आणि आम्ही आनंदी आहोत. यापुढे या लोकप्रतिनिधींनी अशाच प्रकारे काम करावं. यावेळी मोठमोठे नागरिक यावेळी उपस्थित होते, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी नंदीहून संपत थोरात. नंदी फॅक्टरी रस्त्यापासून मसवांना मार्गे कोकणेच्या परत कोकणेच्या मळ्यामार्गे परत नंदी फॅक्टरी ह्या रोडपर्यंत असं 4 किलोमीटरचा रस्त्याचा डांबरीकरणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये जवळजवळ शेताकडे जाणाऱ्या असू देत, गावातला रस्ता असू देत, पानंद रस्ता असू देत, आजपर्यंत कुठलाही एक रस्ता कच्चा नसून संपूर्ण गाव सगळं डांबरी रस्ता झालेला आहे. आणि शेतीसाठी 7 पाण्याच्या पाईपलाईना स्कीम आजपर्यंत आता 5 पाईपलाईना अगदी 1 नंबरमध्ये चालू आहेत आणि त्यामुळं गावात सगळं पाण्याची व्यवस्था 1 नंबर झालेली आहे. पिण्याची पाण्याची व्यवस्था झालेली आहे, अंगणवाडी झालेली आहेत. असं कुठलंच काम आमच्या गावात आता काम आहे असं कुणाचं काय राहिलेलं नाही.